मागपच्या राहुल गांधी झोपडपट्टी शाखा अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये माकपचे 2 नगरसेवक पाठवण्याचा निर्धार देखील या प्रसंगी करण्यात आलाय. प्रभाग रचना 1 सदस्यीय असो व 3 सदस्यीय. यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किमान 2 अंकी नगरसेवक पाठवण्याचा निर्धार केलेला असे राहुल गांधी झोपडपट्टी शाखा अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रामध्ये जिल्हा सचिव ऍडव्होकेट MH शेख यांनी व्यक्त केलं. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राहुल गांधी झोपडपट्टी शाखा अधिवेशनाची सुरुवात ज्येष्ठ शाखा सदस्य रजाक पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. उपस्थित सर्व शाखा सदस्यांच्या हस्ते शहीद अशफाक उल्ला खान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. म हनीफ सातकण या अधिवेशनाचे उद्देश सांगताना म्हणाले, या अधिवेशनात मागील 3 वर्षात शाखा मार्फत झालेल्या कामाचा आढावा, सोलापूर शहरातील विविध समस्या आणि बदलतं राजकारण आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी लढ्याचं महत्व, आगामी काळातील कृती कार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळ सदस्य युसुफ शेख मेजर, म हनीफ सातखेड, शाखा सचिव रफीक जमादार, कासिम शेख, मुरली वंगारी, हसीना शहाबाई, फतिमा पठाण, प्रभाकर सुरम, बाशाबाई जजालबी शेख, दाऊद शेख आदींची उपस्थिती होती. शाखेच्या वतीनं राजकीय आणि सामाजिक काय काय काम करण्यात आलं त्याचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर आगामी 3 वर्षाच्या काळासाठी काय काम करायचं याचं नियोजन करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये मुख्य विषय असणार आहे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक. या निवडणुकीमध्ये प्रभाग 3 चे असू दे किंवा 1 चे असू दे, पण राहुल गांधी हा महत्त्वाचा आमची शाखा आहे, पक्षाचा महत्त्वाचा एक अड्डा आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं राहुल गांधी शापूर चाळ आणि मुक्ती पाचापेठमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आधार आहे. म्हणून या वेळेला या प्रभागामधून जेवढे काही उमेदवार असतील ते सर्व उमेदवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि यावेळेला महानगरपालिकेमध्ये 2 अंकी संख्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची असेल, मग ते प्रभाग पद्धत असू दे किंवा सिंगल असू दे, आम्ही त्याची तयारी केलेली आहे.